नमस्कार, यशोदा सीडच्या व रायझिंग सन सीडच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांचे मी अभिवादन करतो. ज्या शेतकऱ्यांनी यशोदा सीड्स आणि रायझिंग सन सीड्सच्या कपाशी आणि धानाच्या जातीची लागवड केली, त्या शेतकऱ्यांचे लागवड करणे व उत्पन्न घेणे इथपर्यंत त्यांच्या अनुभवाचे बोल ह्या चित्रस्फितीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न याद्वारे करीत आहे. वाघोबा पूर्व हंगामाकरिता खास वाण, ओलिताच्या शेतीचा राजा, 6.5 ते 7.5 ग्रॅम वजनाची एक समान आकाराची बोंड, 3 ते 4 मुख्य फांद्या, भरपूर फळ फांद्या, वजनदार कपाशी, रस शोषक कीटकांप्रती सहनशील, लांब धागा, भरपूर उत्पन्न, वेचणी सोपा आणि वजनदार कापूस. नमस्कार, मी वाल्मिक असरोबा गीते. मी यशोदा हायब्रिड सीड्स करून आपल्याकडं एक कापूस कोणता लावला आहे आणि थोडक्यात या व्हरायटीबद्दल तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर आणि कोणती व्हरायटी लागवड केली याचं मला थोडक्यात माहिती द्या. माझं नाव लक्ष्मण विलासराव काशीद, राहणार तांदवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड, येथील मी रहिवासी आहे. आणि यावर्षी आम्ही काय केलं, यशोदा सीडचा वाघोबा ही व्हरायटी लावलेली आहे. एकंदरीत माझ्या शेतामध्ये मी 3 बॅग लावलेल्या आहेत वाघोबा. आणि झाडाची जर माहिती बघितली तर साधारणतः आजच्या स्थितीला झाडाची जी दोडी असते 90-95 दोडी झाडाला परफेक्ट आहे आणि रोगप्रतिकारशक्ती झाडामध्ये जास्त आहे. हे झाड रोगाला बळी पडत नाही. साधारणतः ह्याच्या 3 फवारण्या झालेल्या आहेत, परंतु आणखीन कुठला ह्याला अटॅक, क्लिप्स म्हणा, तुमचे तुडतुडे म्हणा, आणखीन ह्या झाडाला आलेले नाही आहेत. साधारणतः 90-95 दोडी सरासरी आज रोगी भरते. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही असं काय मार्गदर्शन करू शकता की ह्या वाहनावर म्हणजे येणाऱ्या काळात आपण अवश्य लागवड करून उत्पन्न घ्यायला पाहिजे, तर याबद्दल थोडक्यात शेतकऱ्यांनाही संवाद द्या ना. तर माझं असं व्यक्तिगत मत आहे, ज्यावेळेस मी ही बॅग परचेस केली, मार्केटला मी आणण्यासाठी गेलो, त्यावेळेस मी सुद्धा मनामध्ये थोडी खंत किंतु परंतु होतं. पण आजच्याच मितील असं मला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2024 किंवा दुसऱ्या लागवडीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना ही यशोदा सीडची वाघोबा बॅग म्हणून ही अवश्य लावत असताना कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. आणि सरसगट शेतकऱ्याला मी विनंती करतो की हे सीड, यशोदा सीडचं वाघोबा अवश्य शेतकऱ्यांनी लावा. हे त्यांचा जास्तीत जास्त उत्पन्न आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. माझंही तेच म्हणणं आहे. कारण काय, आज बघा आपण एवढं काही म्हणजे निसर्गाचं चक्र असताना इथं शेतामध्ये आज एवढी दोडी परिपक्व होणे आणि झाडापर म्हणजे एवढी दोडी परिपक्व असताना सुद्धा झाड जशाच तसे आहे, चांगल्या, कुठलाही याच्यावर अटॅक नाही किंवा काही नाही आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक म्हणजे एका झाडाला जवळपास 17 ते 18 फळ फांद्या आहेत आणि एका फांदीला जवळपास 5 ते 6 बोंड आहे. आणि बोंडाचा आकारही मोठा आहे, मोठा असून हे प्रत्येकी 5 पाकळीचेच बोंड आहे जवळपास. म्हणजे आज बघा ह्या 5 बोंडामध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे हे 5 पाकळीचे 4ही बोंड आहेत, फक्त एकच बोंड आहे ते 4 पाकळीचं आहे. यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना म्हणजे एक तर कापूस वेचायला सोपा जाऊन बोंडाचा आकार असल्यामुळे याच्यात सरकीचं म्हणजे प्रमाणही जास्त असतं. प्रमाण जास्त असल्यामुळे अवश्य शेतकऱ्यांना उत्पन्न चांगल्यापैकी निघते. हेच सांगणे आहे की यशोदाचे वाण म्हणजे वाघोबा BG2 हे अवश्य शेतकऱ्यांनी लागवड करून आपल्या येणाऱ्या. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला 983-983-1931 वर कॉल करा.